नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे भारतातल्या अनेक राज्यातून मान्सूननी माघार घेतली असली तरी महाराष्ट्रातून मात्र मान्सूनने अद्याप अपेक्षित माघार घेतलेली नाही आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह विजांच्याकडक असं जोरदार पावसाचं वातावरण सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये आहे ज्या ठिकाणी मान्सूनने माघार घेतल्याचं हवामान खात्याकडून जाहीर केलं आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आता पाऊस होताना दिसतो आहे परंतु हे स्थानिक ढगनिर्मितीचं वातावरण असल्यामुळे मान्सून गेल्यानंतर हे आपल्याला अधूनमधून ढगनिर्मिती होऊन हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचे प्रकार घडतात आज आपण विदर्भामध्ये खास करून मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झाल्याची माहिती आपल्याला मिळते आहे बीड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये खूप पाऊस झाल्याची माहिती मिळते आहे जळगाव जिल्ह्यापर्यंत पाऊस झाला आहे अगदी अगदी अकोला बुलढाणा अमरावतीपर्यंत पावसाचं वातावरण आहे आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो आहोत धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडं हलकं वातावरण काही तालुक्यांमध्ये आहे जळगावच्या उत्तरेला पावसाचं थोडं हलकं वातावरण आहे त्यानंतर आपण बुलढाणा अकोला वासिम आणि अगदी अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी थीक पावसाचं वातावरण तयार होतं आहे हे आपण कालही बघितलं आणि आजही आपण बघतो आहोत आणि ज्या ठिकाणी पाऊस पडतो तो ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस देखील पडतो आहे आपण बघतो आहोत की परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड अहमदनगर जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये थोडं पावसाचं वातावरण सध्या कमी दिसतं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये नंदुरबार आणि धुळ्यामध्ये देखील पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु काही तालुक्यांमध्ये पावसाचं वातावरण आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण थोड्या प्रमाणात कमी झालं आहे परंतु ठिकठिकाणी थीक पावसाचं वातावरण अजूनही काही तालुक्यांमध्ये आहे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसात वातावरण आहे नवी मुंबई आणि मुंबई परिसरातसुद्धा मोठं पाऊस वातावरण आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीला मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आहे आपण बघतो आहोत की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये मोठं पाऊस वातावरण आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पश्चिमेला खूप मोठं पाऊस वातावरण सध्या तयार होतं आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण थोडं कमी झालं आहे परंतु आपण एकूणच बघितलं तर महाराष्ट्रातला पावसाचं वातावरण आज देखील मेघगर्जनेचं विजांच्याकडे असं जोरदार वातावरण आहे आपण बघतो की मान्सूनचा जो परतीचा प्रवास आहे तो, तो गेल्या दोन दिवसापासून गतिमान होईल हा आपला जो अंदाज होता तो बरोबर ठरलेला आहे बरेच पूर्वेकडील राज्यांमध्ये म्हणजे पूर्व भारतातील मान्सून संपलेला आहे मध्य भारतातील मान्सून संपला आहे उत्तर भारतातली मान्सून संपलेला आहे पश्चिम भारतातील मान्सून संपलेला आहे आता मान्सून आहे तो फक्त दक्षिण भारतामध्ये आणि विशेष करून दक्षिण भारतामध्ये जो मान्सून असतो तो, तो जवळपास एकतीस डिसेंबरपर्यंत असतो महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की ज्यामध्ये भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत खूप पाऊस पडतो आहे सध्याच्या वातावरणानुसार विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतल्याचं हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलं आहे त्या ठिकाणी जो पाऊस पडतो आहे तो स्थानिक स्वरूपाचा अवकाळी पाऊस आहे यू इंडेक्स वेदर ऑनलाईननुसार आपण जर ह्या मॉडेलचा अंदाज घेतला तर सध्या नागपूर विभागामध्ये ढगाळ परिस्थिती आहे अगदी जळगावच्या उत्तरेला म्हणजे गुजरात आणि मध्य प्रदेशच्या वांद्रीला देखील पावसाचं वातावरण आहे म्हणजे ठिकठिकाणी आपण पावसाचं वातावरण बघतो आहोत परंतु आज भारतातील अनेक राज्यांमधून मान्सून गेल्याचं जाहीर करण्यात आलं आहे मान्सून हा केवळ आता महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आणि दक्षिण भारतामध्ये आहे आपण बघतो की जोरदार पावसाचं वातावरण हे सध्या संपूर्ण कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काय पावसा मॉडेलनुसार आपल्याला महाराष्ट्रामध्ये केवळ मध्य महाराष्ट्राचा कोकण किनारपट्टीचा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस उतरून राहील म्हणजे याचा अर्थ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातला पाऊस संपणार आहे म्हणजे आपण बघतो की पुणे जिल्ह्यात अपवाद वगळता संपूर्ण राज्यातील पाऊस उघडेल परंतु पुणे जिल्ह्यामध्ये अधूनमधून पाऊस होत राहणार आहे बरेच शेतकरी मला कॉमेंट्स टाकून असं म्हणतात की तुमचा दररोज अंदाज बदलतो परंतु मॉडेल बेस अंदा अंदाज असल्यामुळे मॉडेलमध्ये मुडे। जे बदल होतात तो आम्ही सांगायचा प्रयत्न करतो आणि पर्याने तो अंदाज बदलल्यासारखं वाटणं साहजिक आहे आणि या मॉडेलनुसार उद्या देखील या विभागात पाऊस उतरून राहण्याची शक्यता आहे आपण बघतो तेवीस तारखेपासून मात्र महाराष्ट्रात पाऊस नाही असं जी एफ एस मॉडेल दाखवत आहे चोवीस तारखेपासून पूर्ण मान्सून संपेल महाराष्ट्रातला असंही या ठिकाणी स्पष्ट दिसतंय क्लायमेट वेदरनुसार आजही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण अगदी रायगडपर्यंत पावसातून राहील असा अंदाज या ठिकाणी दाखवण्यात आलेला होता की उद्या मात्र मराठवाड्याचं वातावरण कमी होईल असं स्कायमेट वेदर हवामान प्रणालीचंही म्हणणं आहे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात मात्र उद्या पाऊस राहील असा या ठिकाणी स्पष्ट दिसतं आहे संकेत आणि तेवीस तारखेला अगदी या सुद्धा पाऊस संपतो आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान परतीच्या पावसाने केलं बऱ्याच विभागात परतीचा पाऊस झाला नव्हता आमच्या भागात परतीचा पाऊस कधी होईल सर होईल की नाही अशा मी शंभर एक कॉमेंट्सला उत्तरं दिलेली असतील आणि त्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये आपण बघत होतो की आम्ही त्यांना विश्वास द्यायचा प्रयत्न करत होतो की तुमच्या भागामध्ये परतीचा पाऊस भरपूर होणार आहे तुम्ही पावसाला कंटाळणार आहात आणि आज ती परिस्थिती आलेली आहे आपल्याला पीक व्यवस्था बदलता येईल का पेरणीच्या वेळा बदलता येतील का मान्सूनचे जे काही पॅटर्न बदलत आहेत आता आपल्याला एक स्पष्ट दिसतं आहे की जूनमध्ये जेवढा पाऊस उशिरा होतो आहे तेवढा पुढे ऑक्टोबरमध्ये पडतो आहे आणि त्यामुळे मान्सूनचा पॅटर्न पुढे सरकला हे आपल्याला मान्य आहे जवळपास बहुतांश पंच्याहत्तर टक्के भारतातला पाऊस संपलेला आहे आता केवळ वीस ते पंचवीस टक्के पाऊस शिल्लक आहे म्हणजे अनुकूल परिस्थिती एकदा निर्माण झाली की पाऊस पडतो हे आपल्याला आता मान्य आहे उत्तर महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर पश्चिम विदर्भात विरळ स्वरूपात हलक्या स्वरूपाचा स्वरूपाचं पावसावतो आहे आपण बघतो की नांदेड हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नाशिक अगदी पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर या सर्व विभागात अजून पावसाचं वातावरण कायम आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मान्सूनचा पाऊस पडलेला नाही त्या ठिकाणी आता तोफान परतीचा पाऊस पडतो पा। आहे असं आपल्याला दिसतं आहे तर बावीस तारखेला या मॉडेलनुसार ढगांची निर्मितीसुद्धा होताना दिसत नाही आहे अगदी तुम्ही तेवीस तारखेपर्यंत जरी ह्या पुढे बघितलं तरी महाराष्ट्रात पाऊस नाही तिथले चारही मॉडेलचा सरासरी अंदाज असाच आहे की बावीस तारखेनंतर पावसाचं वातावरण संपणार आहे आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चक्रीवादळाचा कोणताही धोका महाराष्ट्राला नाही म्हणजे ढगफुटी आणि मुसळधार पावसाचं वातावरण बावीस तारखेपासून संपणार आहे आपल्या या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्राष्ट्र जय बळीराजा